तुले माई मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तृतीयपंथी समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करून मदतीचा हात दिला दुर्लक्षित घटकाला मदत करून या संस्थांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहुयात सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट जमियत तुलेमाय हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा मदत वाटपाचा अनोखा कार्यक्रम पार पडला सांगली जिल्ह्यातील तृतीय पंथीय कुटुंबांना शंभर जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप करून मदतीचा हात दिला पूर बाधितांना महामदत वाटपा अंतर्गत किट वाटपाकडे वाटचाल करताना तृतीय पंथीयांना मदत पोहोचवण्याचे समाधान व्यक्त करण्यात आले कोरोना काळ असो अथवा महापूर असो यावेळी जमियत उलेमाय हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही सामाजिक संस्थांनी नेहमीच पुढाकार घेऊन या आपत्तीत सापडलेल्या सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात दिला सलग दिवशी कार्य अखंडितपणे सुरू आहे विविध भागात आलेल्या महापुरात सर्वसामान्य गरीब लोकांना पुराचा मोठा फटका बसला संसार उपयोगी साहित्य वाहून गेले अनेक वस्तू खराब झाल्या अशा वेळी मदतीसाठी सर्वप्रथम जमियत आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था पुढे आल्या प्रत्यक्ष सर्वे करून गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन मदतीचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला तृतीय पंथी हा दुर्लक्षित घटक आहे त्याच्या समस्या फार कमी लोक जाणून घेतात जीवनावश्यक किट देऊन सर्वांच्या बरोबरीने त्यांनाही मदत देऊन दिलासा दिला या मदतीमुळे तृतीय पंथीय समाज घटकांकडून समाधानाची भावना व्यक्त करण्यात येत आहे या समाजामधील लोकांच्याही गरजा आहेत त्यांनाही मदत पोहोचवणे आवश्यक आहे जमियत आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थांनी मदत देत सत्ताविसाव्या दिवशी अव्यातपणे आपले काम सुरू ठेवले सत्ताविसाव्या दिवशी तृतीयपंथीय समाज घटकांना मदत देऊन आपले कर्तव्य पार पाडले या मदतीमुळे आम्हाला दिलासा मिळाला असे या समाज घटकांच्या प्रमुख सपनामुळे यांनी बोलता यावी बोलताना भावना व्यक्त केल्या यावी जमियेत उलेमा हिंदचे कार्याध्यक्ष हफीज सद्दाम सय्यद शहर अध्यक्ष मुफ्ती इब्राम खती मदनी ट्रस्टचे महास अत्तार इम्रान बेग हाफिज कौस अजहर सय्यद मौलाना सद्दाम मौलाना साहिल हाफिज सात आदी कार्यकर्ते उपस्थित होते आ, मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली महाराष्ट्र यांच्याकडून किनर समाजासाठी जीवनाक वस्तूचं वाटप करण्यात आलं आहे त्या वाटपामध्ये भरपूर सारे असे जीवनाक वस्तू आहेत त्याच्यामुळं त्या वस्तू आम्हाला भेटल्या त्याच्यामुळे आमची खूप गरज हे झालेली आहे कारण की आम्हाला जी गरज होती त्या गोष्टी त्यांनी दिल्या त्याच्याबद्दल त्यांच्या ट्रस्टचे आणि त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद तुम्हाला किती जणांना आता हे किट मिळालं आता कमीत कमी आमच्यासमोर शंभर लोकांसाठी हे किट वाटप केलेलं आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी शंभर सगळे सांगली जिल्ह्यातले आहेत का सांगली शहरात सांगली शहरातले आहेत काही बाहेरचे आहेत काही दुसऱ्या गावचे आहेत काही मिरजमधले आहेत सर्व समाजातले आमच्या जे गावगावी राहतात लोक त्या सर्व लोक आहेत तिथे ज ट्रान्सजेंडर समाजामधले ते पण